आज खर तर माझं स्वागत हे गदा देऊन करण्यात आलं गदा आपण आधीच चालवली आहे आणि ती चालवल्यामुळेच परिवर्तन झालंय आणि आता आपण सांगितलं त्याप्रमाणे गदा चालवण्याची आवश्यकता नाही आहे कारण आता हनुमान चालिसा म्हणण्यावर कुठलीही बंदी नाही आहे ज्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो हनुमान चालिसा म्हणू शकतो त्यामुळे हनुमानाची गदा आता पूजा करण्याकरताच आपल्याला ठेवायची आहे कोणाच्या डोक्यावर चालवण्याची आवश्यकता नाही आहे त्यावेळेस मी सांगितलं होतं आम्ही गदाधारी आहोत आणि समोर गदाधारी आहेत आणि कसे गदाधारी आहेत ते आपण बघितलं ते मग त्याच्यावर फार काही बोलण्याची आवश्यकता नाही आहे पण त्याचवेळी माननीय शिंदे करता तुम्ही धनुष्य बाण माझ्याकडे दिलाय आता धनुष्य बाण नेमका कोणाचा याचा फैसला तर इलेक्शन कमिशन करेल दोन्ही दावे पोचले आहेत पण आमचं समर्थन धनुष्य बाणासहित साहेबांना आहे आणि मला विश्वास आहे सर्वाधिक लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे आहेत सर्वाधिक पदाधिकारी त्यांच्याकडे आहेत सर्वाधिक कार्यकर्ते त्यांच्याकडे आहेत त्यामुळे तुम्ही दिलेला धनुष्यबाण जसा मी त्यांच्या हातात देणार आहे तसं सगळी सुनावणी झाल्यानंतर इलेक्शन कमिशनचा ज्यावेळी निकाल येईल मला पूर्ण अपेक्षा आहे की इलेक्शन कमिशनच्या वतीनं त्यावेळी धनुष्यबाण त्यांच्याच हातामध्ये येईल आणि म्हणून ही अग्रिम शुभेच्छा मी समजतो अर्थात इलेक्शन कमिशन पूर्ण स्वायत्त असल्यामुळे मी केवळ अपेक्षा व्यक्त करू शकतो बाजू भक्कम आहे ती भक्कमपणे मांडली जाईल बाकी निर्णय त्यांना घ्यायचा आहे आपले माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा किंवा उत्तर महाराष्ट्र नाशिक असेल जळगाव असेल या सगळ्या भागाच्या विकासाकरता कटिबद्ध आहोत आणि येत्या काळामध्ये तुमचं सरकार हे तुम्हाला तुमच्याकरता काम करताना दिसेल